नमस्कार श्री स्वामी समर्थ अगदी कोणत्याही शुभ प्रसंगी औक्षण करतात हो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या घरामध्ये कुठले पण शुभ कार्य असेल शुभ दिवशी कुठल्याही शुभ क्षणी आपण औक्षण करतो पण हे औक्षण करण्यामागील उद्देश काय आहे हे आपल्याला माहीत आहे का तर ह्याच औक्षणाचा अर्थ काय आहे आणि औक्षण का करावे कसे करावे योग्य पद्धत कोणती आहे औक्षणाची याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत औक्षण म्हणजे दिवा लावून देवाला किंवा व्यक्तीला ओवाळणे त्यातही औक्षणाचे दोन प्रकार आहेत तेलवातीचे औक्षण आणि फुलवातीचे औक्षण म्हणजेच निरंजनात दोन प्रकारच्या वाती असतात तेलवात आणि फुलवात तर तेलवातीच्या औक्षणाबद्दल पहिले माहिती जाणून घेऊया यातील तेलवात ही सर्वसाधारण सगळ्या औक्षणांसाठी वापरली जाते निरंजनामध्ये कापसाच्या वाती आणि तेल घालून त्यात तयार केलेल्या वातीला तेलवात म्हणतात या वाती समप्रमाणातच ठेवल्या पाहिजेत म्हणजे दोन किंवा चार अशा संख्येमध्ये एक तीन अशा विषम संख्येमध्ये या वाती घेऊ नयेत फुलवातीचे औक्षण फुलवात ही कापसाला फुल, फुल, कापसा फुल आणि देठाचा आकार देऊन तयार केली जाते आणि तुपामध्ये भिजवून ठेवतात निरंजनामध्ये तूप घालून ही वात प्रज्वलित केली जाते केवळ देवाचे औक्षण करण्यासाठी किंवा देवाची आरती करताना फुलभातीचे निरंजन वापरतात थोडक्यात सांगायचे तर ही मानवाने ईश्वरासमोर त्याच्या दैवी तेजासमोर मांडलेली स्वीकारलेली शरणागती आहे औक्षण काय सुचवते की कोणत्याही उत्तम क्षणांच्या आगमनाचे स्वागत करताना विश्वातून भूमीवर उतरणाऱ्या आध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी दीपज्योती क्रियाशील करतात म्हणूनच हे औक्षण केले जाते औक्षण करीत असताना हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात या हलणाऱ्या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात आणि त्यांचा नायनाट करतात व्यक्तीचे रक्षण दिव्यातून बाहेर पडणारे किरण करत असतात म्हणजेच अग्नितत्वाच्या या वाईट नकारात्मक शक्ती जाळून टाकायचं काम या औक्षणाची प्रज्वलित केलेली निरंजने करतात देवांचा आशीर्वाद मिळवण्यास हे औक्षण सहाय्य करते म्हणजेच कोणतेही शुभ कार्य करताना मनापासून सात्विक भाव ठेवून औक्षण केल्याने देवांचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते औक्षण करीत असताना व्यक्तीला स्वतंत्रपणे आध्यात्मिक विकास आणि सर्वदा शरणागती पत्करल्यामुळे त्याला यश मिळत जाते देवांचा आशीर्वादही सहज मिळतो तर औक्षण कोणाचे करावे लहान बाळ गुणी व्यक्ती देव संत महात्मे अशा पवित्र लोकांचे औक्षण करावे तसेच कोणताही सण समारंभ अशा वेळी औक्षण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे यात आशीर्वाद मिळून विजय प्राप्त व्हावा हा हेतू असतो औक्षण कोठे करावे औक्षण करत असताना देवासमोर पाठ अथवा चौरंग मांडून रांगोळी घालून त्यावर, त्यावर त्या व्यक्तीला बसवावे लग्न मुंजित औक्षणाचा सोहळा मंडपात केला जातो उंबरठ्यावर औक्षण केले जात नाही ते घरातच केले पाहिजे उंबरा हा घरातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो जो वाईट गोष्टी बाहेर ठेवतो आणि चांगल्या गोष्टींचे घरामध्ये स्वागत आणि संरक्षण करतो एखादी व्यक्ती जेव्हा घराच्या चौकटीत उभी असते तेव्हा रज तम विचार त्याच्या डोक्यात चालू होतात यामुळे ही अपदा दाराबाहेर राहावी त्यापासून घरातील लोकांचे संरक्षण व्हावे अशी त्याची इच्छा असते राजस तामस विचारांचा पगडा व्यक्तीच्या मनावर राहतो आणि तो गोंधळून जातो म्हणून उंबऱ्यावर औक्षण अमान्य आहे घरातील मंदिरासमोर स्वस्तिक काढून त्यावर पाठ ठेवून सभोवताली रांगोळी काढावी आणि त्यावर व्यक्तीला बसवूनच औक्षण करावे हे केले की मनामध्ये देवभक्ती उदय पाहून परमेश्वराचा चैतन्य भाव जाणवू लागतो त्यामुळे वातावरण प्रसन्न होऊन अपेक्षित फायदा होऊन जबरदस्त आशीर्वाद प्राप्त होतो औक्षण करण्यापूर्वी मंगल तिलक लागलेला निरंजनाच्या प्रकाशात उजळलेला चेहरा किती तेजस्वी वाटतो त्याचं कारण ज्योतींचे तेज आणि शक्तींचा आशीर्वाद हे आहे एखाद्या व्यक्तीला दुष्ट लागली असं म्हणतात म्हणजे नकारात्मक वाईट शक्तींचा होणारा वावर किंवा त्रास तो कमी व्हावा किंवा नाहीसा व्हावा यासाठी दृष्ट काढली जाते म्हणजे ती काढताना मीठ मोहऱ्या लाल मिरच्या नारळ हे उतरवून उंबऱ्याबाहेर फोडतात म्हणजे ही नकारात्मक शक्ती उंबऱ्याबाहेर जाऊ दे थोडक्यात उंबरा ही नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्याची जागा मानली जाते औक्षण आउक्षन साहित्य औक्षणाच्या तांबणामध्ये हळद कुंकू अक्षता सुपारी अंगठी तेलाचे किंवा तुपाचे दोन निरंजन दोन दोन वाती घालून ठेवतात या प्रकारे औक्षण करत असताना प्रथम कपाळावर कुंकवाचा टिळक लावावा यानंतर डोक्यावर अक्षता टाकून प्रज्वलित निरंजनाने ओवाळावे नंतर हातात सुपारी दिली जाते आणि परत एकदा ओवाळले जाते हे औक्षण केले के सुपारी की सुपारी पुन्हा तपकात किंवा तामणात ठेवली जाते औक्षण करत असताना दिशांचेही भान ठेवावे पूर्व पश्चिम बसूनच औक्षण करावे दक्षिणेकडे तोंड करून औक्षण करणे निषिद्ध मानले जाते म्हणजेच एकंदरीत सर्व प्रसंगी केले जाणारे औक्षण करण्यामागे शास्त्रीय कारण आहे फक्त आंधळेपणाने पाडलेला रिवाज नाही औक्षण का आणि कसे करावे औक्षण तुपाचे तेलाचे निरंजन सुपारी सुवर्णमुद्रा अक्षता आणि कापूस अशा पाच गोष्टींनी केले जाते या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही अर्थ आहे ते आपण जाणून घेऊया साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी प्रकाश याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी म्हणून निरांजनाने त्याला ओवाळले जाते सोन्याने ओवाळण्याचा अर्थ सोन्यासारखे निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य त्याला लाभावे हा होय सुपारी सारखे टनक आणि अविनाशी आयुष्य लाभावे म्हणून सुपारीने औक्षण केले जाते आणि सर्वात शेवटी कापूस ओवळून डोक्यावर ठेवायचा आणि म्हणायचे कापसासारखा कापसा अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी असा असल्याने तपकातील अक्षता कपाळी लावून डोक्यावर टाकतात औक्षण करण्यामागे इतका मोठा उद्देश आहे वाढदिवस परदेशातून आल्यानंतर परीक्षेतील यश मिळाल्यानंतर अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत अतिशय सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे तुम्हीही आनंदात जगा आणि दुसऱ्यालाही आनंदात जगू द्या सर्वांनी आनंदात राहा आपल्या जवळपासच्या माणसांवर जिवळा कायम राहू द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ